कृषी मंत्री पदाची ऑफर, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद, जयंत पाटलांना राज्यात मंत्रीपद, अशा पद्धतीची ऑफर अजित पवारांनी बैठकीत तुम्हाला दिली असे का माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले? माझे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही, पण ती जी काय तशी सभा ती गुप्त सभा काय म्हणजे तर त्याच्यामध्ये असे गोष्टीची काही चर्चा झाली नाही. ही गोष्ट मी जाहीर करण्याने सांगितली की भेट झाली नाही असं नाही. मला भेटायला आले पवार कुटुंबाचं जे एकंदर सगळे भाऊ आहेत सगळे बहिणी आहेत त्या कुटुंबाचा प्रमुख मी म्हणून कुठलाही कौटुंबिक प्रश्न असेल तर त्यासंबंधी माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे की बोलायचं किंवा माझा सल्ला घ्यायचा आणि त्यासाठी कोणी आलेलं असेल तर त्याच्यासंबंधी अधिक स्थिर करण्याचे कारण आहे. तुमच्या भेटीमुळं काँग्रेस आणि शिवसेना वेगळ्या पद्धतीने फॉर्म्युला ठरवण्याच्या तयारीत अशी चर्चा म्हणजे राष्ट्रवादीला बाजूला ठेवून दोघं एकत्र देऊन अशी चर्चा आहे, पण ही वस्तुस्थिती नाही. पण चर्चा याच गोष्टीची चर्चा आहे, वस्तुस्थिती नाही. तुम्ही आज तुम्ही काय राहू त्यांचं स्टेशन कदाचित असं असेल की या सगळ्या गोष्टी असंच त्या अर्धाचे असं त्यांनी त्या ठिकाणचे निवेदन दिले. ह्याच्यात आम्ही राजकीय चर्चाच केली नाही आणि असं आहे की माझ्याशी कोण चर्चा करणार. मला असं वाटतं की ज्या पक्षात हे सगळे लोक होते त्या पक्षाचा संस्थापक कोण आहे, त्या पक्षाचा वरिष्ठ व्यक्ती कोण आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन चर्चा करायला असं कोणतं येईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याला अजून महत्व द्यायचं कारण या सगळ्या परिस्थितीवर पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की तुम्ही तुमच्या कृतीतून मोदी विरोधात लढण्याचा निर्धार लोकांना सांगावा आणि हा संभ्रम दूर करावा. मी काय असं काय बोललं काय बोललं माझी जी सगळ्यांची सुरुवात झाली त्याच्यामध्ये मी काय मोदींचं गुणगान राहिलो का? त्यांचं असं म्हणणं मी काय करायचं सांगतो त्यांच्यामध्ये मला माहित नाही. माझं म्हणणं तुम्ही ऐकले आहे. तुम्ही सर पुण्याच्या स्टेजवर गेले त्यांच्या बरोबर आणि त्यांच्याशी तुम्ही पाठोपाठली त्याच्यामुळे लोकांमध्ये किंवा एनसीपीच्या पदाधिकारी पण संभ्रम स्थिती आहे की बाबा काय तुम्ही त्यांच्या लोकांनी सैतांचा सवाल यांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी काय केलं हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. तो कार्यक्रम 6 महिन्याच्या पूर्वी ठरला होता. लोकमान्य टिळकांच्या त्या कार्यक्रमाला ते जे ऑर्गनायझर होते विश्वस्त होते त्या विश्वस्तामध्ये 3-4 मध्ये एक नाव आहे, त्यांचं नाव सुशील कुमार शिंदे. ते कुठल्या पक्षाचे तुम्हाला माहीत असेल का? ते होते आणि ते विश्वस्त होते. हा कार्यक्रम आयोजित करणारे जे गृहस्थ होते ते रोहित ते काँग्रेस पक्षाचे मागच्या विधानसभेचे फुले शहराचे उमेदवार होते आणि त्यामुळं काँग्रेसचे पदाधिकारी टिळकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी तो कार्यक्रम उपस्थित राहिला नाही, आयोजित केला. तर त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं कोणी फारसं केलंच नाही, पण माझ्याबद्दल चर्चा मात्र तुम्ही होत असता चांगली गोष्ट आहे. आणि आपणच मोदींचं नाव सुचवलं नाव त्यांनी सुचवलं, विनंती मी करावी सांगितलं, मी त्यांना फोन केला आणि ते त्यांनी स्वीकारलं. पुन्हा एक वेळा त्या बैठकीकडे जातो कारण ते तुम्ही गेल्याशिवाय अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. काय म्हणतात त्यांचा काय फरक नाही.